27 जुलै महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस. शांत, संयमी, जबाबदार, कर्तृत्ववान, सामान्य माणसाला आपलेसे वाटणारे नेतृत्व महाराष्ट्राला लाभले हे आपले भाग्यच. सन्माननीय उद्धव साहेबांना आमदार सुहास अण्णा कांदे आणि मतदार संघातील तमाम जनतेकडून लाख लाख शुभेच्छा. साहेब, आई तुळजा भवानी आपणास उदंड आयुष्य देव. जनतेसाठी सेवा कार्य सतत चालू ठेवण्याचे बळ देव आणि येणाऱ्या कोणत्याही संकटावर मात करण्याची शक्ती देव, हीच प्रार्थना. जय महाराष्ट्र मंडळी. कसे आहात आपण? आनंदात आहात ना? असायलाच पाहिजे. वरुण राजाची कृपादृष्टी आपल्यावर आहे आणि ती सतत राहावी म्हणजे असाच आपला शेतकरी राजा आणि सामान्य जनता सुजलाम सुफलाम होईल. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती सुखात राहावा म्हणून महाविकास आघाडी सरकार प्रामाणिकपणे आपल्यासाठी प्रयत्न करत आहे आणि या सरकारचा एक घटक म्हणून नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय लाडके आमदार सुहास अण्णा कांदे सतत कार्य करत आहेत. सामान्य जनतेत वावरणारा, कधीही उपलब्ध असणारा आमदार म्हणून अण्णांची कार्यपद्धती सर्वांना परिचित आहे. गेली 1.5 वर्षात अण्णांनी दिवस रात्र एक करत समाज कार्यात स्वतःला झोकून दिले आहे. आपल्यावर आलेल्या कोरोना संकट काळात अण्णांनी अनेक उपक्रम राबवले. स्वतः हातात माईक घेऊन अण्णा खेड्यापाड्यात गेले आणि लोकांना कोरोना पासून स्वसंरक्षणाचे आवाहन केले. असे करणारे महाराष्ट्रातील अण्णासाहेब एकमेव आमदार आहेत. अण्णासाहेब येथेच थांबले नाही तर स्वखर्चातून हजारो गोर गरिबांना आणि गरजूंना 2 वेळेचे अन्नदान करण्याचे मोठे काम अण्णांनी हाती घेतले. स्वतः स्वयंपाक बनवला आणि गोर गरिबांना घास भरवला. गावोगावी औषध फवारणी, आर्सेनिक गोळ्यांचे वाटप आणि सॅनिटायझरचे वाटप केले. महाराष्ट्र सरकारच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाद्वारे तालुक्यात जनजागृती हरवण्याची घेऊया खबरदारी. माझे कुटुंब माझी जबाबदारी जनहितार्थ. ऑक्सिजनची सेवा असलेली रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. सतत कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात राहून त्यांची विचारपूस केली. लॉकडाऊन काळात गोरगरिबांना अन्न वाटप, अन्नधान्य वाटप केले. शिवभोजन थाळीचा लाभ मिळवून दिला. सर्व ग्रामपंचायतीच्या कामांचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. कोरोना योद्धा शासकीय कर्मचाऱ्यांना कोरोना किटचे वाटप केले. नाभिक समाजाची सामाजिक जबाबदारी ओळखून त्यांना मोफत पीपीई किटचे वाटप केले. जनतेचे तारणहार ठरलेल्या देवदूत डॉक्टर रोहन बोरसे आणि संकट काळात हजारो जनतेस 2 वेळचा खास उपलब्ध करून देणारे मनमाड गुरुद्वारा प्रबंधक यांच्या कार्याची दखल घेऊन शील्ड पुरस्कार देऊन गौरव केला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्याशी संवाद साधला. व्हॉट्सअप तक्रार निवारण कक्ष उभारले. संपर्क कार्यालयातून नागरिकांची विचारपूस केली. जनतेच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याचे पूर्ण प्रयत्न सतत अण्णासाहेब करत असतात. तापी खोऱ्यातील पाणी गुजरदरीला देण्यासाठी पाठपुरावठा केला. नांदगाव शहरातील हुतात्मा स्मारकाचे नूतनीकरण केले. नांदगावच्या रेल्वे बोगद्याचे काम पूर्ण होईपर्यंत रेल्वे गेट खुले ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाला भाग पाडले. गारपीटग्रस्तांना मदत केली. 72 खेडी पाणी योजनेचा पाठ पुरावा केला. असे अनेक उपक्रम सांगता येतील ते जनतेच्या सेवेमध्ये अण्णासाहेबांनी सतत कार्य केले. तालुकाभरात शेकडो समाज मंदिर आणि सभा मंडपाची निर्मिती केली. नाला खोलीकरणाचे आणि सिमेंट बांध बांधण्याचा कार्यक्रम तालुकाभर राबवला.
1800 मॅट्रिक टन क्षमतेचे अत्याधुनिक पद्धतीचे धान्य गोदाम मंजूर करून 7 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. नांदगाव शहरासाठी 9,75,00,000 आणि मनमाड शहरासाठी 10 कोटी रुपये निधी मिळून या दोन्ही शहरांमधील रस्ते, गटारी, पूल, नदी सुशोभीकरण अशी महत्वाकांक्षी कामे सुरू करण्यात आली. नांदगाव येथे क्रीडा संकुलाचे नूतनीकरण करण्याचे काम पूर्णत्वास नेले. नांदगाव आणि मनमाड शहरातील विविध जातीधर्मियांच्या बांधवांना गरजेनुसार मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. ग्रामीण भागातील बस प्रवाशांना गावांमध्ये सुसज्ज असे बस थांबे उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. 40 तांडा वस्तीवर सोलर पथदिव्यांची कामे हाती घेण्यात आली आहे. नांदगाव मनमाड शहरामधील मोठ्या चौकांमध्ये हायमास्ट उभारण्याचे काम हाती घेतले आहे. शीख धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले गुरुद्वारासाठी प्रशस्त असा काँक्रीटचा रस्ता, त्याचे काम पूर्णत्वास नेले. कोरोना काळामध्ये कोरोनाबाधित नागरिकांसाठी मनमाडला अद्ययावत अशा कोरोना सेंटरची उभारणी केली. परिसरातील ग्रामीण भागातील तरुण विद्यार्थ्यांसाठी अण्णांनी पहिले इंजिनिअरिंग आणि ITI कॉलेज सुरू केले आहे. अनेक विद्यार्थी आज तिथे शिक्षण घेत आहे. 24 तास जनतेच्या सेवेत रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, महिला आणि कर्मचारी वर्गाची काळजी करणारा आमदार म्हणून जनता अण्णांना प्रेमानं दमदार आमदार म्हणून संबोधताना दिसून येतात. मंडळी, आपणा सर्वांना हेवा वाटावा असे कार्य महाविकास आघाडी सरकार करत आहे. कोणतेही प्रशासकीय पूर्ण अनुभव नसताना सन्माननीय उद्धव साहेबांनी गेल्या 1.5 वर्षात जी काही प्रशासकीय हाताळणी केली, जे काही नियोजन केले, याचे कौतुक देशभरात झाले आणि जगानंही या कार्याची दखल घेतली. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी सरकार प्रामाणिकपणे आपल्यासाठी प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडीच्या प्रत्येक आमदाराला जनतेच्या सेवेत स्वतःला झोकून दिलेले आपण पाहता. नांदगाव तालुक्यातील कोणत्याही व्यक्तीला आमदारांशी संवाद साधता यावा म्हणून आमदार अण्णासाहेबांनी स्वतःचा फोन नंबर तालुकाभरात जाहीर केलेला आहे. जनतेनं अडचणी मांडाव्यात म्हणजे मला समजतील आणि त्या अडचणी सोडवण्याचे पूर्ण प्रयत्न करील असे अण्णासाहेब सतत सांगत असतात. नांदगाव, मनमाड, मालेगाव येथील आमदार सुहास अण्णा कांदे यांचे संपर्क कार्यालय जनतेसाठी सतत खुले असते. सामान्य नागरिक आपल्या समस्या तिथे सांगू शकतात किंवा समक्ष भेट घेऊन सुद्धा आपल्या समस्या मांडू शकतात. शिवसेना मुच्या श्वासात, शिवसेना मुच्या ध्वसात. आपल्या मतदार संघातील प्रत्येक नागरिक हा सुखी आणि समाधानी रहावा. प्रत्येक शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा. व्यापारी, कष्टकरी आनंदात जगावा आणि या सर्वांच्या आनंदात प्रथम नागरिक म्हणून, आमदार म्हणून, जनतेचा सेवक म्हणून माझा खारीचा वाटा असावा हीच आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. आपलाच आमदार सुहास अण्णा. विकास गंगा ही दारात, त्याच्या हाती देव गती, नांदू दे सौख्य घरात. गरुडाची झेप त्याची, भरवी मोत्याचा घास. शिवसेना मुच्या ध्यासात, शिवसेना मुच्या श्वासात. शिवसेना मुच्या ध्यासात, शिवसेना मुच्या श्वासात.